श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सेवा विथ रोहिणी, आपल्या चॅनलचं नाव थोडंसं चेंज केलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। 6 जून रोजी गुरुवार, 6 जून रोजी आहे अमावस्या, त्याचसोबत शनी जयंती, वैशाख अमावस्या आहे, त्याचसोबत शनी जयंती देखील आहेत। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवाचं एक वेगवेगळं महत्त्व आहे, त्याचप्रकारे शनिदेवांचं सुद्धा आहे। शनिदेवांची पूजा अर्चा आपण दर शनिवारी तर करतच असतो, त्याचसोबत शनी जयंती म्हणजे कोणत्याही देवाची जर जयंती आली तर ती आपल्यासाठी महत्त्वाची असते। त्या दिवशी आपल्याला त्या देवांची अजून जास्त सेवा करायची असते, जेणेकरून आपलं आयुष्य हे अजूनच सुखमय आणि चांगलं होईल यासाठी। तर गुरुवारी शनी जयंती आहे, त्यासोबत वैशाख अमावस्या देखील आहे। अमावस्येच्या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो, सकाळी सेवा किंवा आपल्या घराची जी काही स्वच्छता असेल ती आपण अमावस्येला आणि पौर्णिमेला तर करतच असतो, तीच आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजे गुरुवारी करायची आहे। घर स्वच्छ करायचं आहे, फरची आपली जी फरची आहे ती पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र टाकून पुसायची आहे, जाळी जळमट काढायची आहेत आणि आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे। तर शनी जयंतीविषयी माहिती पाहूयात। गुरुवारी आपल्याला शनी जयंती साजरी करायची आहे, शनी महाराजांची पूजा करायची आहे। ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल किंवा कोणाला काही साडेसाती वगैरे चालू असेल त्यांनी शनिदेवांची पूजा अवश्य करावी। गुरुवारी आपण ही पूजा नक्की करा, आपले जे काही कुंडलीतले दोष वगैरे असतील किंवा साडेसाती असेल त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल। शनी महाराजांची पूजा करायची आहे, आपल्याला जसा वेळ भेटेल तसं सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता। आपल्या जवळपास शनी महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला शनी महाराजांची पूजा करायची आहे। शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे, शनी कवच याचं पठण करायचं आहे आणि आपण ज्यावेळेस शनी मंदिरामध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला मोहरीचं तेल अवश्य घेऊन जायचं आहे, त्याचसोबत काळे तीळ घेऊन जायचे आहेत शनी महाराजांना अर्पण करायला। या दिवशी तुम्ही मोहरीचं तेल, त्याचसोबत काळे तीळ, रुईच्या फुलांची माळ किंवा रुईच्या पानांची माळ आपण शनी महाराजांना अर्पण करतो, त्याचसोबत काळे उडीद, अजून आपण ज्या काही काळ्या वस्तू असतात म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ, त्यासोबत गोकर्णीचं जे निळं फूल असतं ते अर्पण करू शकता आणि नारळ, या सगळ्या गोष्टी तुम्ही शनी महाराजांना शनी जयंतीच्या दिवशी अर्पण करू शकता। शनिवारी जे कोणी आपल्या शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा अर्चा करत असतील किंवा शनी महाराजांचं दर्शन घेत असतील त्यांनी देखील दर शनिवारी जाताना मोहरीचं तेल आणि काळे उडीद किंवा काळे तीळ शनी महाराजांना नक्की अर्पण करावेत। या दिवशी आपल्याला शनिस्तोत्र किंवा शनी कवचाचं पठण करायचं आहे। ज्यांना हे या सगळ्या गोष्टी शक्य होणार नाहीत त्यांनी ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा। आपल्याला या दिवशी काही दानधर्म करायचा आहे। या दिवशी आपण शक्यतो काळ्या वस्तूंचं दान करावं, म्हणजे जसे चप्पल, शूज, छत्री वगैरे असेल, आता पावसाळा येत आहे, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही या दिवशी नक्की दान करा। शनी महाराज असं म्हणतात की आपल्या पापपुण्याचा घडा शनी महाराज पाहत असतात किंवा आपल्या कर्माची फळं आपल्याला शनी महाराज देत असतात असं म्हटलं जातं, त्यामुळे कर्मफळाचा दाता असं शनी महाराजांना म्हटलं जातं। तर या आपले जसे कर्म असतील त्यानुसार आपल्याला फळ मिळतं, त्यामुळे आपले कर्म नक्कीच चांगले ठेवावेत। तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी अर्पण करा। शमीपत्र देखील तुम्ही शनी महाराजांना अर्पण करू शकता। या सगळ्या गोष्टी तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांना अर्पण करा आणि शनी महाराजांचा आशीर्वाद नक्की प्राप्त करा। आपल्या महाराष्ट्रामध्ये काही थोड्या मोजक्या ठिकाणी शनी महाराजांचे मंदिरं आहेत मोठे मोठे, जसे की शनी शिंगणापूर म्हटलं जातं, तिथे अजूनही घरांना दरवाजे नाहीत असं सांगतात किंवा आहेत असं, म्हणजेच तिथे महाराजांचा प्रभाव, शनी महाराजांचा प्रभाव किती आहे। तर या दुनियेमध्ये किती चोरी वगैरे होते आपल्याला माहितीच आहे, परंतु त्या गावामध्ये अजूनही दरवाजांना घरांना दरवाजे नाही आहेत, तर म्हणजे एक भक्तिभाव देवावर आहे, देवाचं अस्तित्व आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या जगामध्ये आहेत। तर शनी जयंतीला तुम्ही या सगळ्या गोष्टी अर्पण करा, दानधर्म करा आणि शनी महाराजांची उपासना नक्की करा।
आपल्या जर काही अडचणी असतील त्या सुटण्यास किंवा त्या कमी होण्यास आपल्याला नक्की मदत होईल। हे शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही नक्की करा। ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचं पठण नक्की करा। तसेच या दिवशी तुम्ही हनुमंताचे म्हणजे आपले मारुती राया आहेत त्यांचं सुद्धा ध्यानधारणा करू शकता, हनुमान चालीसेचं पठण करू शकता। मारुतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही तेलाचा दिवा लावा, तिथे देखील तुम्ही रुईच्या पानांची किंवा फुलांची माळ अर्पण करू शकता। मारुतीची देखील या दिवशी उपासना नक्की करावी, त्याने आपल्याला फळ अजून चांगलं मिळतं असं म्हणतात। तर ही उपासना तुम्ही नक्की करा गुरुवार 6 जून रोजी अमावस्येच्या दिवशी, त्याचसोबत शनी जयंतीच्या दिवशी। आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।